हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आत्ता आपण आलेलो आहोत पुण्यामधल्या नांदेड सिटी इथे. हा नांदेड सिटीचा मेन गेट आहे, इथून नांदेड सिटी चालू होते. नांदेड सिटी म्हणजे एक टाउनशिप आहे. अगदी 700 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आकारलेला आहे आणि ह्या सिटीमध्ये सगळं काही आहे. म्हणजे तुम्हाला अगदी इथे मोठ्या मोठ्या इमारती पाहायला मिळतील. इथे IT पार्कसुद्धा आहे, शाळासुद्धा आहेत, हॉस्पिटलसुद्धा आहेत. त्याचबरोबर इथे DMART, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, ABC फिटनेस आणि अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्ससुद्धा आहेत. नांदेड सिटी म्हणजे एकंदरीत ह्यांनी काय केलंय, एका एरियामध्ये सगळी घरं, शाळा वगैरे सगळं एकाच ठिकाणी केलंय. इथे अगदी मोठ्या मोठ्या इमारती आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये लोकांची घरं सुद्धा आहेत, 1 BHK, 2 BHK अशी. इथे IT पार्क आहे. इथे ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांची नावं शास्त्रीय संगीताशी आधारित आहेत. जसे की इथे आसावरी, धनश्री, जनरंजिनी, ललित, मधुवंती, पंचम, ताल, सारंग, सरगम, शुभकल्याण अशा प्रकारच्या सोसायट्या आहेत. जिथे तुम्हाला 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK अपार्टमेंट्स आहेत. अगदी मोठ्या मोठ्या अशा ह्या इमारती आहेत. काही इमारती 22 मजल्याच्या आहेत, काही 11 मजल्याच्या, काही 18 मजल्याच्या, अशा भरपूर इमारती आहेत इथे. काही इमारती 31 मजल्याच्या सुद्धा आहेत. त्यानंतर इथे विला सुद्धा आहेत. इथे काही कन्स्ट्रक्शन अजून असे आहेत की जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. खूप लोकांना अजून माहितीच नाही आहे की नांदेड सिटी म्हणजे काय आहे, तर ही नांदेड सिटीची टूर आहे. इथे त्यांनी स्वतःच असं एक शहर वसवलं असं म्हणता येईल. अतिशय मोठा असा हा प्रोजेक्ट आहे नांदेड सिटीचा. हा अगदी मोठा असा सर्कल बनवलाय त्यांनी आणि ह्या सर्कलच्या उजव्या बाजूलाच DMART आणि शॉपिंग सेंटर आहेत. इथे त्यांनी अगदी छोटे छोटे कॅफे सुद्धा काढलेले आहेत. आपण आता इथलं एक शॉपिंग सेंटर पाहूया. अगदी छोटासा असं शॉपिंग मॉल आहे इथे. इथे DMART सुद्धा आहे. ह्या शॉपिंग सेंटरमध्ये भरपूर असे स्टोअर्स आहेत आतमध्ये आणि बऱ्यापैकी स्टोअर्स बंद सुद्धा आहेत. इथे राहणारे लोक आहेत त्या लोकांना बाहेर जायला नको, इमर्जन्सीला काही लागलं तर ते इथूनच भेटावं यासाठी हे सगळे शॉप्स आहेत. हा या डेस्टिनेशन सेंटरचा मेन एंट्रन्स आहे. बाजूला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडीशी हिरवळ आहे, मेन रोडला लागूनच आहे.
अगदी 2 मजल्यांचं हे शॉपिंग सेंटर आहे. इथून हा मेन एंट्रान्स आहे. आपण मगाशी आलेलो तो पार्किंग एरिया होता. नांदेड सिटी म्हणजे त्यांनी स्वतःच एक शहर वसवलेलं आहे. त्या शहरामध्ये सगळं काही आहे. इथे जे राहणारे लोक आहेत इथल्याच लोकांसाठी त्यांनी शाळा बनवलेल्या आहेत, हॉस्पिटल बनवलेल्या आहेत. इथे बँक सुद्धा आहे, डीमार्ट आहे, शॉपिंग सेंटर आहेत, कॅफे आहेत, कंपन्या आहेत. अगदी छोटस असं शहर निर्माण केलं यांनी, म्हणून हिला नांदेड सिटी असं म्हणतात. पुण्यामध्ये जरी खूप लोक राहत असतील तरीही खूप लोकांना अजून विचार पडलेला आहे की नांदेड सिटी नक्की काय आहे. तर ही आहे नांदेड सिटी. तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता, मस्त अशी सिटी फिरू शकता, ह्यांचे शॉपिंग सेंटर पाहू शकता, इथल्या कॅफे मध्ये खाऊ शकता. इथे आता फन फेअर सुद्धा होणार आहे 12-13 तारखेला, म्हणजे आज आणि उद्या. तुम्हाला जर या फन फेअरला जायचं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता. इथले रोड वगैरे सुद्धा अगदी छान आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर अशी झाडं सुद्धा आहेत. रस्ता एकदम स्वच्छ आहे, अजिबात कुठेही कचरा वगैरे तुम्हाला दिसणार नाही. रस्ते सुद्धा खूप जास्त रुंद आहेत. अगदी छोटस असं वसवलेलं शहर म्हणजे नांदेड सिटी. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.